नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. गायला आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते. गायला आपण माता म्हणतो. गायीपासून मिळणारे दूध, गोमूत्र, शेण या सर्वांचाच आपल्याला खूप उपयोग होतो. आपले शरीर निरोगी राखण्यासाठी दूध व गोमूत्र खूपच उपयोगी आहे. वैज्ञानिकांनीही हे मानले आहे की गायीपासून मिळणाऱ्या सर्वच वस्तूंपासून आपल्याला खूप लाभ मिळतात. नवीन लागलेल्या शोधानुसार गायीच्या शेणाच्या गोवऱ्या करून त्यावर पाय ठेवून 10 मिनिटे बसल्यास आपला बीपी नॉर्मल होतो. तसेच गायीचे दूध गरम न करता तसेच घेतले तर कितीतरी रोगांवर गुणकारी औषधाचे काम करते. गायीचे गोमूत्र जर अनाशापोटी 1/2 कप दररोज घेतले तर आपल्या शरीरातील सर्व रोग निघून जातात व आपल्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमताही प्रचंड वाढते. असे हे गोमूत्र आपण आपल्या घरातही शिंपडतो. पण घरात गोमूत्र का शिंपडतात आपल्याला याचे महत्त्व माहीतच नाही. सर्वजण शिंपडतात म्हणून आपणही शिंपडतो. परंतु आपल्या ऋषीमुनींनी खूप विचारपूर्वक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यापासून आपल्याला कितीतरी फायदे मिळतात. चला तर पाहूयात की घरात गोमूत्र का शिंपडावे. आपल्या हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्त्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पूजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्याचा त्रास कमी होतो अशी धारणा आहे. सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे. घरपरिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे. जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मानले आहे. गायीला माता असे संबोधले आहे. त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. वास्तूनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते. गायीची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे. काही बाबतीत तर तुम्हाला त्रास होत असेल, घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल, तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे. गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात. अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात. पाणी आणि हवेतूनही दूषित घटक शरीरात जातात. त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात. गोमूत्र हे त्याचे प्रभावी औषध आहे. आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत. यात घरातील वास्तुदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म कीटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तेथे सगळ्या देवी देवतांची कृपादृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे. गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाचीही कमतरता कधीच जाणवत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.